झी 24 तास एक पाऊल पुढे। खरच एखादा सिनेमा कलाकारांनी स्वीकारला की त्या सिनेमासाठी कलाकृतीसाठी वाटेल ते करण्याची तयारी कलाकारांची असते। असंच काहीसं घडलं ते महेश मांजरेकरांच्या लवकरच येऊ घातलेल्या काकस्पर्श या सिनेमाच्या बाबतीत। काय अशी उत्सुकता वाढली ना? चला तर मग पहा काकस्पर्शचा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। महेश मांजरेकर घेऊन येत आहेत एक विलक्षण प्रेम कहाणी काकस्पर्श। उषा दातार यांच्या कथेवर आधारित हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय। यात सचिन खेडेकर, प्रिया बापट, केतकी माटेगावकर, संजय खापरे प्रमुख भूमिकेत झळकतायत। कलाकारांच्या लुकवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही एक पीरियड फिल्म आहे। 1930 साली घडणारी ही कथा हा विशिष्ट काळ दर्शवण्यासाठी कलाकारांनी थेट मुंडन केलंय। अहो खोटं नाही तर अगदी खरं खुरं। सगळ्यांनी म्हणजे संजय खापरे, अमित केळकर, सक्षम कुलकर्णी, सचिन केळकर सगळे केस कापायला गोटा करायला तयार। आता सचिन खेडेकरलाच पहा, मुंडन करताना सचिन दिसतोय वाईच्या घाटावर। सिनेमाचं शूटिंग कोकणात आणि वाईत पार पडलंय। मुंडन केल्यानंतरही शूटिंगच्या काळात केस वाढू नयेत म्हणून यांनी चोखाळलाय शेविंगचा पर्याय। संजय खापरेकडेच पहा, विचारा संजय, भूमिकेत शिरण्यासाठी त्याला मुंडनापासून तयारी करावी लागलीये हे खरं। हा तर यांना ओळखलत का? या आहेत सविता मालपेकर। व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी यांनी देखील मुंडन करण्याचं धाडस केलंय। याला म्हणतात परफेक्ट अभिनेत्री। आणि गंमत म्हणजे कसं होतं की सविता मालपेकरचा जो त्यातला रोल होता ती एक त्यावेळेची विधवा बाई, त्या विधवा त्यावेळेला केस त्याचं केस काढलेलं असायचं। त्याला एक पर्याय होता माझ्याकडे की ते कायम त्या डोक्यावर ठेवून देतो, पण म्हटलं मग मला एखाद्या सीनमध्ये वाटलं असं की ते काढायचं तर काय, मी सविताला विचारलं, म्हटलं मग हा रोल झाला आहे तू केलंस तर म्हटलं मला खूप आवडेल, ती अगदी लगेच तयार झाली। एकंदर यावरून काकस्पर्श मध्ये काहीतरी वेगळं आणि भन्नाट पाहायला मिळणार याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल। तेव्हा आता प्रतीक्षा करूयात फिल्म रिलीज होण्याची। झी 24 तास साठी मुग्धा देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।